हे पहा, माझ्या आयुष्यातल्या मोठ्या समस्यांना कशाप्रकारे हाताळायचं आहे. तुमच्या आयुष्यात कोणत्याही मोठ्या समस्या नाही आहेत. हे समजायला मला कुणाची तरी जरा मदत लागेल. तुम्ही अशा कोणत्या मोठ्या समस्येबद्दल बोलत आहात? ते फक्त कोणती नोकरी करावी, कोणत्या मुलीशी लग्न करावं, बरं का? हो, तेवढंच आहे. सहलीला कुठे जावं, लग्न करावं की करू नये, हो ना? याच गोष्टी आहेत, नाही का? या मोठ्या समस्या नाही आहेत, या तुमच्या आयुष्यातल्या लहान गोष्टी आहेत. हो, अरे कोणाशी लग्न करावं ही लहानची गोष्ट आहे का? मी ती लहान गोष्ट आहे असं म्हणत नाहीये, पण एक समस्या म्हणून ती छोटी समस्या आहे. तुमच्या जीवनावर परिणाम म्हणून हो, त्यात बऱ्याच गोष्टी आहेत, पण हे असं काहीतरी आहे जे मनुष्य लाखो वर्षांपासून करत आले आहेत. आपल्याकडे या गोष्टींचा पुरेसा अनुभव आहे, नाही का? आपल्याला माहिती आहे की आपण जी कोणती नोकरी करतो, ज्या कोणाशी लग्न करतो, हे फक्त आपण त्यातून काय घडवतो यावरच अवलंबून आहे. आयुष्यामधला प्रत्येक अनुभव तुम्ही समृद्ध अनुभव बनवू शकता. तुमच्या आयुष्यातला प्रत्येक अनुभव तुम्ही तो एक शाप बनवू शकता. हे पहा, तुम्ही जी नोकरी करता त्यामध्ये काहीही चूक नाहीये. जी कोणती नोकरी तुम्ही करत असाल, ही नोकरी मिळवण्यात काहीही चूक नाहीये, ही नोकरी सोडण्यात काहीही चूक नाहीये, लग्न करण्यात काहीही चूक नाहीये, घटस्फोट घेण्यात काहीही चूक नाहीये, लग्न न करण्यात काही चूक नाहीये, कोणत्याही गोष्टीत काहीही चूक नाहीये, या किंवा त्या गोष्टीत काही चूक नाहीये. फक्त एवढंच आहे की तुम्ही त्यातून दुःख निर्माण करता, हे चुकीचं आहे. तुम्ही हे करता त्यातून दुःख निर्माण करता, तुम्ही ते करता त्यातून दुःख निर्माण करता, हेच तुमचं चुकीचं आहे. तर तुम्ही लग्न केलं हे चुकीचं आहे का? तो मुद्दा नाहीये, यात काही चूक नाहीये. तुम्ही लग्न केलं नाही हे चुके का? नाही, त्यात काही चूक नाहीये, ते सुद्धा सुंदर आहे. तुम्ही घटस्फोट घेतला हे चूक आहे का? नाही, ते सुद्धा छान आहे. फक्त एवढंच आहे, तुम्ही प्रत्येक गोष्टीतून दुःख निर्माण करता, हेच चुकीचं आहे. तुम्ही फक्त या एका मुद्द्याकडे लक्ष द्या, मग सगळ्या गोष्टी सुरळीत होतील. प्रत्येक गोष्टीतून कसं दुःख निर्माण न करणं, जर ही एक समस्या सुटली तर सगळं काही सुटेल, नाही का? जर या जगातून आनंदानं कसं चालावं हे तुम्हाला माहिती असेल, लग्न, घटस्फोट, ब्रह्मचर्य आणि सगळ्या गोष्टीतून जर तुम्हाला यातून आनंदानं कसं जावं माहिती असेल, व्हॉटएव्हर यू डू इज ब्युटिफुल, इसंट इट? तर काय समस्या आहे? तुम्ही जे काही करता ते सुंदर असेल, नाही का? ते नंतर येईल. जर तुम्हाला आनंदी कसं राहावं हे सुद्धा माहीत नसेल, तर आत्मसाक्षात्कारासारखे ध्येय ठेवू नका, ती तुमच्यापासून खूप दूर आहेत. हे पहा, तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या एका अगदी मूलभूत गोष्टीला फेटाळून लावताय, एक वेडपट व्याख्या देऊन. आनंद ही फक्त एक मनोदशा नाहीये, तो तुमच्या इथल्या जीवनाच्या क्वालिटीचा मूळ आधार आहे, नाही का? आनंद एवढी लहानची गोष्ट आहे का? अरे ती फक्त एक मनोदशा आहे, ती लहान गोष्ट आहे का? ती सगळ्यात मोठी समस्या आहे. तुमच्या पुस्तकात तुम्ही लिहिलंय की तुम्ही आयुष्यात कमीत कमी आनंदी राहिलं पाहिजे. जर मी ते आयुष्यभर केलं तर माझं आयुष्य धन्य होईल का? नाही नाही, मी तसं म्हटलं नाहीये. मी म्हटलं की जर ते शक्य नसेल तर आत्मसाक्षात्कार आणि अशा गोष्टी विसरा, ते तुमच्या आवाक्यात सुद्धा नाहीयेत. जर तुम्ही या जगातून आनंदाने जाऊ शकत असाल तर मग तुम्ही पलीकडे जाण्याबद्दल बोलू शकता. जर तुम्हाला यातून सुद्धा आनंदाने जाता येत नसेल तर पलीकडच्या गोष्टीबद्दल बोलणं काही कामाचं नाही. कुठलाच मार्ग नाही, मी म्हणतोय अगदी कुठलाच मार्ग नाही. जी व्यक्ती सतत आंतरिक संघर्ष निर्माण करतीये संपूर्ण वेळ, तर ती जीवनातील बंधनं कशी हाताळेल आणि त्याच्या पलीकडे कशी जाईल, प्रश्नच उद्भवत नाही. त्यांची शक्यताच नाही तुमच्या जीवनात. म्हणून पहिली गोष्ट म्हणजे एक आनंदी माणूस बनण्याकडे वाटचाल करणं. जर ते झालं तर उरलेलं सोपं होऊन जातं, कारण एक आनंदी मनुष्य जेव्हा तुमच्या आनंदाचा प्रश्न राहिलेला नसतो तेव्हा जे काही करायची गरज असेल ते तुम्ही कराल.
आत्ता सध्या जे गरजेचं आहे ते तुम्ही करू शकत नाही, कारण नेहमीच तुमचा आनंद धोक्यात असतो. तुम्ही विचार करता कोणती गोष्ट केली पाहिजे, कोणती गोष्ट बरोबर आहे. जीवनात करण्याची कोणतीही बरोबर गोष्ट नाही आहे, कोणतीही गोष्ट चूक नाही आहे. जर तुम्हाला समजलं की तुम्ही जे काही करता त्यातून कसं दुःख निर्माण करू नये, तर तुम्ही जे काही करता ते बरोबरच आहे. जर तुम्ही जे काही करता त्यातून दुःख निर्माण करत असाल, तर तुम्ही जे काही करता ते सगळं चुकीचं आहे. म्हणून हाच एकमेव मुद्दा आहे ज्याकडे तुम्ही बघितलं पाहिजे. इतर सगळ्या गोष्टी छोट्या आहेत. काय फरक पडतो तुम्ही ते कसं करता त्यांनी.